नमस्कार. आधार मंथन भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आधारचे जे प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांच्यासाठी आम्ही एक आधार मंथन हा एक कार्यक्रम 2 दिवसापूर्वी प्रक्षेपित केला होता आणि त्याला आपला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो आणि म्हणूनच आम्ही हा आपल्याशी दुसराही अंक शेअर करण्याचं ठरवलेलं आहे. आज जी देशाची परिस्थिती आहे, इतर वेळेची निवडणुका, आज आपण भारतामध्ये लोकशाहीचा एक उत्सव साजरा होत आहे. हा देशातला सर्वात मोठा उत्सव आहे. जगातली, भारतातली लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय सगळ्यांचं लक्ष या भारताच्या उत्सव, जो लोकशाही उत्सव आहे, इकडे लागला आहे. नेमकं होणार काय हा फक्त प्रश्न आपल्या भारत देशाचाच नसतो तर आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा आपण भारत त्यांच्याकडे उद्योगधंदे किंवा ज्या आंतरराष्ट्रीय व्यापाराने बघत असतो त्यावेळेला इतर देशसुद्धा त्यावर लक्ष ठेवून असतात की भारतामध्ये ज्या हालचाली होणार आहेत त्यामध्ये कोणाचं नेतृत्व येणार आहे, गंभीर नेतृत्व येणार आहे का, एकजुटीचं मत असणार आहे का, आणि त्याच्यावर त्यांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार ठरलेले असतात. तर मित्रांनो, आज आपल्याला काही तास शिल्लक आहेत की जो तुमचा आयुष्यातला नव्हे तर देशाच्या आयुष्यातला, देशासाठी जो योगदान करण्याचा आहे, देशासाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय तुम्हाला काही तासांमध्ये घेण्याचा आहे. त्यासाठी काही तास, काही अवधी आपल्याकडे अजून शिल्लक आहे. त्यामुळे बऱ्याचदा होतं की आपल्याला जे लेटेस्ट एक मेमरीमध्ये आपलं असं असतं, आपण जे आता बघतो 24 तास आधी, 48 तास आधी, महिनाभर, 2 महिने, जो मेमरी वर हॅमरिंग केला जातो, जो मार्केटिंगचा फंडा आहे, तो बऱ्याचदा निवडणुकांमध्ये वापरला जातो. त्यामुळे सर्वसामान्य मतदार आणि इतरही मतदार बऱ्याचदा कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं काय आताची परिस्थिती, ज्या माहोलमध्ये तो जातो तर त्याला बऱ्याचदा पूर्वी घडलेल्या घटना, महिन्या, 2 महिन्या, वर्ष, 4-5 वर्षांपूर्वी जे घडलेलं असतं ते बऱ्याचदा विसरायला होतो. आणि त्या सेंटिमेंटलचा फायदा ही जी निवडणुकीमध्ये जे उमेदवार, जे पक्ष उभे असतात ते बऱ्याचदा घेतात. तर मतदार मित्रांनो, आणि खास करून जो तरुण वर्ग आहे, जो कॉलेज मधला वर्ग आहे, त्यांना खास विचार कर, त्यांचा जो मतदान होतो, नवीन वर्ग जो आहे, तरुण मतदार वर्ग, तो उत्साहाने मतदानाला जातो. जो जुना वर्ग आहे, ठरलेला 50-60%, तो पारंपरिक मतदार आहे, तो परिवर्तन जास्त घडून आणत नाही. पण जो नवीन मतदार प्रत्येक निवडणुकीला जो ऍड होतो मतदार यादीमध्ये, तो खरा निर्णायक ठरतो. आणि हा जो तरुण वर्ग निर्णायक इथे जो निर्णय घेणार आहे, त्यांनी कधी विचार करण्याची गरज आहे. त्यात अभ्यासाचे मुद्दे असे असतात, हे सरकार गेली 5 वर्षे होते, 5 वर्षामध्ये त्यांनी काय असे निर्णय चांगले घेतलेले आहेत किंवा वाईट सुद्धा घेतलेले असतील, त्यात काय झालेलं आहे, याचा थोडासा एक अभ्यास करण्याचा. आपण जर एक भाजपच्या ज्या सरकारचं जर उदाहरण घ्यायचं ठरवलं तर त्यांनी GST एक मोठा निर्णय घेतला. खरा तो काँग्रेस काळात आलेला आहे, पण त्यांनी इम्प्लिमेंट करू शकले नाही, मग का केला नाही हा त्यांचा प्रश्न असावा. पण एक भारतीय जनता पक्षाने तो एक ठाम निर्णय घेतला. आणि दुसरा एक नोटबंदीचा निर्णय, त्याच्यातून कदाचित देशाला प्रचंड करोडो रुपयाचा नुकसानही झाला असेल, तो निर्णय चुकीचाही झाला असेल, पण एक निर्णय घेण्याची एक क्षमता त्या माणसामध्ये होती असं एक कुठेतरी आपल्याला एक वाटतं. मग असा नेता आपल्याला हवा आहे की बऱ्याचदा होतं काय, आपण निवडणुकीला मतदान करताना सामोरं जाताना आपली मनस्थिती असते, ठीक आहे, कोण वाटतो त्याला मतदान करणं, पण मुळीच नाही. तुमचं एक चुकीचं मत देशासाठी घातक ठरू शकतं आणि जो खर्च केलेला आहे तो सगळा वाया जाऊ शकतो. 2014 3,870 कोटी इतका खर्च झाला होता. आता त्याची मर्यादा काही पटीने वाढली असेल. इतका खर्च आपण या लोकशाही उत्सवावर करत असतो, तो खर्च वाया न जाऊ, वाया जाण्यापलीकडे आपण योग्य नेता, योग्य टीम, योग्य स्टीम जर आपण निवडली तर मला वाटतं हे देशाचं हित नक्कीच होऊ शकतं. त्यामुळे आपला निर्णय अचूक आणि योग्य असला पाहिजे. या देशाचा नेता आपला कसा असला पाहिजे? तुमची स्पर्धा ही फक्त आपल्या भारत देशासाठी नाही, भारतासाठी तर आहेच. उद्योगधंदे, व्यवसाय, तुमच्या बेसिक गरजा, आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला 21व्या शतकात जर भारत जात असेल तर आपली स्पर्धा ही जगाशी आहे.
जगाशी नेता जुळवणारा नेता आपल्याला हवा आहे. ती संघटना तशी पाहिजे, त्या संघटनेचे विचार, त्या संघटनेची दूरदृष्टी तिरुडी आहे का? कारण भारताला बऱ्याचदा असं झालेलं आहे की लोकशाही असल्यामुळे बऱ्याच संघटना या मतदानासाठी उभे राहण्याचा त्यांना हक्क सुद्धा आहे, पण त्याचं लोकशाहीत नुकसान सुद्धा बऱ्याचदा झालेलं दिसलेलं आहे. 96 जर आपण एक उदाहरण घेतलं, 96 हे खिचडी गव्हर्नमेंट आलं होतं, कोणत्याही सरकारला मेजॉरिटी मिळाली नव्हती. तर 1996 त्यावेळेचा खर्च, निवडणूक खर्च हा 10.5 कोटींच्या आसपास होता. खर्च नागण्य होता त्यावेळेला. 10.5 कोटी एक ऑफिशियली खर्च असतो, अनऑफिशियली 1000 कोटी होता, तो एक भाग वेगळा, त्याची नोंद येत नाही. पण जेव्हा 10.5 कोटी खर्च करून देशामध्ये जे सरकार आलं, तर त्या 2 वर्षाच्या काळामध्ये भारत देशाला 3 पंतप्रधान मिळाले. हे खरं दुर्दैव आहे, आपलं लोकशाहीचं दुर्दैव आहे की 1000 कोटी रुपये आपण जेव्हा खर्च करतो, एखादी नेता निवडतो, जेव्हा इतर संघटनांवर लोकांनी विश्वास ठेवलेला असतो. लोकशाही म्हणताना ठीक आहे, अनेक जण जेव्हा एकत्र येतात त्यांचे विचार भिन्न असतात, येताना ते एकत्र असतात, कारण त्यावेळेला त्यांचे वैयक्तिक फायदे असतात, ते दिसत असतात, म्हणून ते एकत्र येतात. पण जेव्हा निर्णय घेताना मला ते पद हवं, माझ्या राज्यासाठी हा नसेल तर मी सत्ता सोडतो, त्यावेळेला 3 पंतप्रधान आपण देशाने बघितले, आणि त्यावेळेला जो खर्च झाला होता तो खर्च असा वाया गेला. खर्च वाया जाण्यापेक्षा जी 2-3 वर्ष जी भारताची प्रगती मागे गेली, तोच आज भारत देश आपला 10 वर्ष पुढे असता जर ते संकट आलं नसतं. आधार मंथनच्या माध्यमातून आम्ही नवयुवकांना, नवमतदार आणि जे पारंपरिक सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा आपली परंपरा मोडून आज देश हितासाठी चांगला निर्णय घेण्याची गरज आहे. आणि आधार तर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो, सर्वांनी वेळेत मतदान करावं. त्या दिवशी सुट्टीचा दिवस असला तरी आपलं कर्तव्य बजावल्याशिवाय कोणीही जाऊ नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.